दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड येथील अंध विद्यार्थिनी अपेक्षा शिरसाट हिने 12वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केल्याबद्दल तिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. जन्मतः अंध असून देखील प्रतिकूल परिस्थितीत अपेक्षा हिने 12वीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केलं. पंचायत समिती व जनता विद्यालय ओझरखेड यांच्या वतीने ओझरखेड येथील शाळेच्या सभागृहात सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. माझे नाव अपेक्षा शिरसाट, राहणं ओझरखेड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मी मी जनता विद्यालयामध्ये शिकली 10वीपर्यंत. मला सर्व शिक्षकांनी व शुले सरांनी मदत केली व वनीचा वनी कॉलेज इथल्या शिक्षकांनी खूप मदत केली. त्यांचा मला खूप अभिमान आहे. त्यामुळेच मला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे विशेष तज्ज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर, जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक वैभव शिवले, जिल्हा परिषद ओझरखेड शाळेचे मुख्याध्यापक विश्वास पाटोळे, विशेष शिक्षिका पौर्णिमा दीक्षित व आदी मान्यवर उपस्थित होते. अपेक्षा फकीरा शिरसाट ही 53.20% गुण मिळून 10वीमध्ये उत्तीर्ण झाली होती आणि आज 2020-21 या वर्षामध्ये इयत्ता 12वीमध्ये सुद्धा 59% अपेक्षा शिरसाट ही उत्तीर्ण झाली. विशेष म्हणजे गोष्ट का अपेक्षा शिरसाट ही अंध मुलगी असून तिने या दोन्ही परीक्षांमध्ये म्हणजे आपण जिथं मुलांना म्हणतो ना की जिथं अपयश आलं तर खचून जाता किंवा दुसऱ्या मार्गाला जाता मुलं, त्या मुलांसाठी नक्कीच अपेक्षा ही प्रेरणा आहे. का अंधत्वावर मात करत तिनं दोनही बोर्डाच्या परीक्षांमध्ये चांगलं यश मिळवलं हे सगळ्या मुलांसाठी नक्कीच एक प्रेरणादायी बाब म्हणता येईल. नमस्कार, मी पौर्णिमा दीक्षित, पंचायत समिती समावेश शिक्षण विभाग येथे 15 वर्षापासून कार्यरत आहे. अपेक्षा फकीरा शिरसाट ही जन्मतःच अंध असून 100% ब्लाइंड विद्यार्थिनी आहे. तिला आम्ही वेगवेगळ्या स्तरावर आम्ही तिचे प्रगती पाहत आलेलो आहोत. सर्वप्रथम ती वस्तूंच्या साहाय्याने किंवा बोटांच्या साहाय्याने ती गणिती क्रिया वगैरे करत होती आणि तिला वाचनासाठी आम्ही वाचक भत्ता तसेच लेखणी भत्ता पण आम्ही दिलेला होता. पंचायत समितीमार्फत आम्ही तिला तो पुरवलेला होता. तसेच तिच्यातली एक चांगली बाब म्हणजे तिला ती गायन पण अतिशय सुंदर करते. तिच्यातील हेच गुण ओळखून आम्ही तिला वेळोवेळी जिल्हा परिषदचे शिक्षक मुख्याध्यापक यांचं मार्गदर्शन मिळालं. तसेच 8वी ते 10वीपर्यंत तिला जनता विद्यालय शिवले सर मुख्याध्यापक यांचं मार्गदर्शन, तसेच वणी कॉलेज, KRT हायस्कूल वणी कॉलेज या येथील शिक्षकांचे बहुमोलाचे मार्गदर्शन तिला मिळून तिने आज 12वीला 59% मिळवून ती अतिशय चांगल्या मार्काने पास झालेली आहे. तिला आम्ही भविष्यातही पुढील शिक्षणासाठी आम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहोत. त्यासाठी आमच्या पंचायत समितीचे विशेष तज्ज्ञ परदेसी मॅडम क्षीरसागर सर, तसेच आमचा सर्व समावेशित शिक्षण विभाग, सर्व आमची टीम, IDची टीम ही कार्यरत राहणार आहे. तिला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा. न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.